इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना, अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। पालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57। जरंगे पाटील यांची सभा जी जालना जिल्ह्यामध्ये झाली, अभूतपूर्व अशा प्रकारची होती। प्रचंड प्रतिसाद संपूर्णपणे समाजाने त्यांना दिला। 2 दिवसापासून लोक त्या गावामध्ये येऊन थांबले होते सभे करता, हे आश्चर्यकारक आहे आणि यामध्येच लोकमताचं प्रतिबिंब आहे। आता जरंगे पाटील हे एक मराठा मनाचं एक प्रतीक ठरलेलं आहे। त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मराठा समाजाच्या जे मनात आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतंय। आणि यामध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट करतो की काही लोक मात्र भांडण लावण्याचा प्रयत्न करतायत, ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी, असं असं काही भांडण्याचं काही कारण नाही। आता कोणत्याही ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लावता मराठा समाजातील लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे हीच त्यांची सुद्धा मागणी आहे। काही फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत, असे उद्योग कोणी करू नये या मताचा मी आहे। हे एक लोकमताचं प्रतिबिंब असतं, ज्यावेळेस 25-25 लाख लोक जमतात हे सहज कधी जमतात असं समजण्याचं कारण नाही। आणि म्हणून आता शासन म्हणून एक जबाबदारी आहे की ज्यावेळेस लोकांचा मनामध्ये एवढे मोठ्या प्रमाणावर भावना तीव्र असतील, काल दुर्दैवानं एक आत्महत्या सुद्धा झाली, खरं जे या पातळीपर्यंत कुणी जाऊ नये या मताचा सुद्धा मी आहे। संघर्ष करावा लागतात, प्रश्न सोडून घ्यावा लागतात, परंतु आत्महत्येपर्यंत पोहोचणं बिलकुल योग्य नाही। जरंगे पाटलाच्या निमित्तानं एक आवाज मराठा समाजाचा आज घुमतो आहे, शासन दरबारी नक्की हा आवाज पोहोचलेला आहे आणि आम्ही अपेक्षा करतोय सध्याच्या सरकारकडून हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये।